बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. येवज दागदागिने चोरी झाल्याच्या घटना आपण वाचल्या असतील, टीव्हीवर बघितल्या असतील. चोरी करताना देवघरातील देवाला देखील चोऱ्याने सोडलं नाही. विठ्ठल रुक्माई, खंडेराव महाराज, घंटा, तांब्या कळस, चोरी करण्याचा देवाला देखील न सोडणाऱ्या चोराला देव तरी कसा सोडणार. देवघरातील देवांची चोरी करणाऱ्या चोराने देवाने शिक्षा दिलीच. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या चोराला शहरातील 80 फुटी रोडवरील तिरंगा चौक परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धुळे शहरातील मोहाडी भागातील दंडेवाले बाबा नगर परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय गजाबाई गोपीचंद पवार या आजीबाईच्या घरातून 6 ते 7 जुलैच्या दरम्यान घराचा दरवाजा तोडून देवाघरातील चांदीचे देव, देवघरातील विठ्ठल रुक्माई, खंडराव महाराज, घंटा, तांब्याचा कळस तसेच घरातील एक मोबाईल असा मुद्देमाल चोराने चोरून नेला होता. या संदर्भात 40 गाव रोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलीस तपास सुरू असताना सरफाज अन्सारी याने ही चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने 80 फूट रोलवरील तिरंगा चौक परिसरात 27 वर्षीय सरफराज अहमद इलियास अहमद अन्सारी याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. देवघरातील चोरून नेलेले देव, देवघरातील विठ्ठल रुक्माई, खंडेराव महाराज यांच्या मूर्तीसह घंटा, तांब्याचा कळस तसेच घरातील एक मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. या गुन्ह्यासाठी अनेक त्यांनी विना नंबरची गाडी वापरली होती. या देखील पोलिसांनी हस्तगत केल्यात. मोटरसायकलसह पोलिसांनी चोरट्याकडून 51,000 मुद्देमाल जप्त केला आहे. देवघरातील देवाची चोरी करणाऱ्या सरफराज अहमद इलियास अहमद अन्सारी याला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चोरी करताना देवाला देखील न सोडणाऱ्या चोराला देव तरी कसा सोडणार अशीच प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली. सदरची कारवाई 40 गाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे तसेच ज्ञानदेव काळे, हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, पोलीस नाईक भुरा पाटील, एच जी कडरे, अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, स्वप्नील सोनोने, चेतन जोनेकर, इंद्रजित वैराट, प्रशांत पाटील, चालक पोलीस नाईक कुलदीप महाजन या पथकाने ही कामगिरी केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी संजय सोनोने, धुळे. 7/7/2022 रोजी फिर्यादी गजाबाई गोपीचंद पवार राहणार पवननगर धुळे यांनी फिर्याद दिली की दिनांक 7/7/2022 रोजीचे रात्री 11:30 ते 7/7/2022 रोजीचे सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे दरवाजाचे कडी पॉईंटला धरून घरात प्रवेश करून त्यांच्या संमतीशिवाय फिर्यादीच्या मालकीच्या मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल व देवघरातील चांदीचे देव, तांब्याचा कळस, घंटा व रोख रक्कम असा 6,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता. त्याबाबत 40 गाव पोलीस स्टेशन येथे 186/2022 भादवी कलम 457-380 प्रमाणे गुन्हा दिनांक 7/7/2022 रोजी दाखल करण्यात आलेला होता. नमूद गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सरफराज अन्सारी याने केलेला असण्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या दृष्टिकोनातून आम्ही पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे PSI विनोद पवार व DB स्टाफ अशा पथकांना सदर इसमास शोध घेऊन त्याचा ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे पथकाने सदर इसमास वडजय रोड या ठिकाणाहून ताब्यातून घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असं त्याने त्याचे नाव सरफराज अहमद इलियास अहमद अन्सारी वय 27 वर्ष राहणार 80 फुटी रोड तिरंगा चौक धुळे असे सांगितले. त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचा कबुली दिलेली आहे आणि गुन्ह्यात चोरी केलेल्या 6,100 रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली 45,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा 51,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हा काढून दिलेला आहे. तो आरोपी त्याच्याकडनं हस्तगत करण्यात
आलेला आहे. नमूद गुन्ह्यात आरोपी सरफराज अहमद इलियास अहमद अन्सारी यास अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयाने त्याला दिनांक 10/7/2022 रोजी पाहतो पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास हा पवना भुरा पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रवीण कुमार पाटील सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी धुळेश्वर विभाग धुळे श्री ईश्वर काकडे सो यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली सोपवणी संदीप पाटील, PSI विनोद पवार, PSI काळे, PSI नांदेव काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, पोलीस नाईक भुरा पाटील, SG कडरे. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबोधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.